विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतोय कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग या विषयावरील विविध माहिती, विविध घटक आणि उपघटक. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं इन्व्हेंटरी कंट्रोल या घटकावरील टोटली थेरोटिकल पार्ट. आज आपण पाहणार आहोत याच इन्व्हेंटरी कंट्रोल या संबंधातील मल्टिपल चॉईस क्वेश्चन. विद्यार्थी मित्रांनो, मी प्राचार्य डॉक्टर किशोर जगताप, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, माझे वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे आणि व्हॉट्सअप आहे. या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तुम्ही त्या फॉलो करू शकता. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर चॅनलला सबस्क्राईब करावं आणि त्यासमोरील बेल बटन प्रेस करावं, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होऊ शकेल. तर विद्यार्थी मित्रांनो, चला पाहूया आपण इन्व्हेंटरी कंट्रोलवरील पुढील भाग, म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन. आता हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहताना एक जो पार्ट आहे स्टॉक लेवल, एवढाच आपण पाहतोय, कारण त्यावरच थिअरी आपण पाठीमागे पाहिली. फक्त उजळणी म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला मी सांगतो, स्टॉक लेवल मध्ये काय, दिस टेक्निक्स फिक्स स्टॉक कंट्रोल लेवल्स इन टर्म्स ऑफ क्वांटिटी टू इन्शुअर दॅट ऑप्टिमम क्वांटिटी ऑफ मटेरियल्स इज ब्रॉट अँड स्टोअर्ड. इट ऑल्सो एन्सर द क्वेश्चन व्हेन टू बाय अँड असिस्ट द मॅनेजमेंट टू बजेट अँड prepare time schedule of purchases. The technique requires fixation of stock control levels in respect of every type of material. आणि मग त्यामध्ये the different limits fix कसे केले जातात त्याच्या लेवल आपण पाहिल्या. त्यामध्ये पहिली लेवल पाहिली मॅक्झिमम लेवल, दुसरी मिनिमम स्टॉक लेवल, तिसरी रीऑर्डर लेवल, चौथी डेंजर लेवल, पाचवी ॲव्हरेज स्टॉक लेवल, आणि त्यानंतर पाहिले ते म्हणजे द फॅक्टर्स टू बी कन्सिडर व्हाईल फिक्सिंग स्टॉक लेवल आर. कोणते घटक पाहिले आपण, पहिला घटक पाहिला फंड्स ऑर कॅपिटल आउटले, दुसरा घटक पाहिला स्टोरेज स्पेस, तिसरा स्टोरेज लॉस, चौथा घटक पाहिला कॉस्ट ऑफ स्टोरेज, पाचवा घटक होता रेग्युलॅरिटी इन अवेलेबिलिटी ऑफ मटेरियल, सहावा घटक होता रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ मटेरियल, सातवा घटक पाहिला लीड टाईम ऑर टॅग टाईम, आठवा घटक आपण पाहिला प्राईज फ्लक्च्युएशन अँड प्राईज ॲडव्हान्टेजेस, आणि शेवटचा घटक आपण पाहिला इकॉनॉमिक ऑर्डर ऑर रीऑर्डर क्वांटिटी. हा सर्व थेरोटिकल जो भाग आपण पाहिला होता, या सर्व थेरोटिकल भागावरच आता आपल्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहिजे आहेत. तर ते कसे आहेत पाहूया. क्वेश्चन नंबर वन, स्टॉक लेवल्स टेक्निक असिस्ट द मॅनेजमेंट टू बजेट अँड प्रिपेअर टाइम शेड्यूल फॉर काय सांगता येईल, सेल्स परचेस प्रोडक्शन, दॅट इज परचेस शेड्यूल ऑफ परचेस बी. क्वेश्चन नंबर टू, स्टॉक लेवल टेक्निक्स रिक्वायर्स फिक्सेशन ऑफ स्टॉक कंट्रोल लेवल्स इन रिस्पेक्ट ऑफ एव्हरी टाईप ऑफ मटेरियल. आता स्टॉकचा आणि लेबरचा किंवा एक्सपेन्सेसचा संबंधच नाही, स्टॉक कशाचा असतो, मटेरियलचा. म्हणजेच पूर्णतः या ठिकाणी कंट्रोल लेवल जी आहे ती कशाची आहे, स्टॉकची. स्टॉक म्हणजे मटेरियल ए. क्वेश्चन नंबर थ्री, व्हिच इज टू मिनिमाइज स्टॉक होल्डिंग कॉस्ट काय आहे, दॅट इज मॅक्झिमम स्टॉक लेवल इज द मिनिमाइज स्टॉक होल्डिंग कॉस्ट. सो आन्सर इज बी. क्वेश्चन नंबर फोर, व्हिच लेवल इंडिकेट्स मॅक्झिमम क्वांटिटी ऑफ स्टॉक टू बी हेल्ड ॲट एनी टाईम इन द ऑर्गनायझेशन. तर मॅक्झिमम स्टॉक लेवल इंडिकेट्स
मॅक्झिमम क्वांटिटी ऑफ स्टॉक टू बी हेल्ड ॲट एनी टाईम इन दी बिझनेस ऑर्गनायझेशन सी. जर तुम्ही थेरोटिकल पार्ट चांगला केला असेल तर या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं तुम्हाला निश्चितपणे देता येऊ शकतील. क्वेश्चन नंबर 5, द क्वांटिटी ऑफ स्टॉक शुड नॉट एक्सीड दी, कुठल्या लेवलपेक्षा, द मॅक्झिमम स्टॉक लेवलपेक्षा तुमच्याकडे जास्त असू नये. एक साखरेचं उदाहरण तुम्हाला देते, तुम्हाला जर 10 किलो साखरेची गरज असेल तर तुम्ही 15 खरेदी करून उपयोग नाही, वरचे 5 किलो हे वेस्टेज आहे किंवा डेड इन्व्हेस्टमेंट आपल्याला म्हणता येऊ शकेल. जेवढी गरज आहे तेवढाच जास्तीत जास्त. ए. क्वेश्चन नंबर 6, विच स्टॉक लेवल इंडिकेट्स मिनिमम क्वांटिटी ऑफ स्टॉक टू बी हेल्ड ॲट एनी टाईम. मिनिमम क्वांटिटी, मिनिमम स्टॉक लेवल बी. क्वेश्चन नंबर 7, विच स्टॉक लेवल इज टू अवॉइड रिस्क, धोका कशाचा, डिसलोकेशन ऑफ प्रोडक्शन प्रोसेस. प्रोडक्शन प्रोसेस डिसलोकेशन होईल, थांबेल, ही जी काही रिस्क आहे ती जर तुम्हाला अवॉइड करायची असेल तर तुम्हाला स्टॉक लेवल काय करावं लागेल, किती ठेवावा लागेल, तर तुम्हाला मिनिमम स्टॉक का होईना परंतु तुमच्याकडे ठेवणं आवश्यक आहे. म्हणून ए. क्वेश्चन नंबर 8, विच स्टॉक लेवल इज फिक्स्ड आफ्टर टेकिंग इन टू कन्सिडरेशन दी रेट ऑफ कन्झम्पशन अँड द टाइम रिक्वायर्ड टू ॲक्वायर सफिशियंट मटेरियल्स टू अवॉइड डिसलोकेशन ऑफ प्रोडक्शन. दॅट इज मिनिमम स्टॉक लेवल हे काय आहे, इज फिक्स आफ्टर टेकिंग इन टू कन्सिडरेशन द रेट ऑफ कन्झम्पशन अँड द टाइम रिक्वायर्ड टू ॲक्वायर सफिशियंट मटेरियल टू अवॉइड डिसलोकेशन ऑफ प्रोडक्शन. दॅट इज बी. क्वेश्चन नंबर 9, मिनिमम लेवल इज इक्वल टू, पाठीमागे तुम्हाला मी फॉर्म्युले दिले होते, ते फॉर्म्युले तुमच्या जर चांगल्या प्रकारे लक्षात असतील तर निश्चितपणे तुम्हाला उत्तर देता येईल. तर सूत्र मिनिमम लेवलचं काय होतो, तर रिऑर्डर लेवल म्हणजे मिनिमम स्टॉक लेवल इज इक्वल टू रेकॉर्ड रिऑर्डर लेवल मायनस इन टू ब्रॅकेट नॉर्मल कन्झम्पशन मल्टीप्लाय बाय ॲव्हरेज पिरियड ऑफ डिलिव्हरी. आणि म्हणून उत्तर आहे ए. क्वेश्चन नंबर 10, विच स्टॉक लेवल इंडिकेट्स द टाइम टू प्लेस ऑर्डर फॉर मटेरियल, कुठलं स्टॉक लेवल तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतं, तर रिऑर्डर लेवल जे आहे ते तुम्हाला इंडिकेट करतं काय, द टाइम टू प्लेस ऑर्डर फॉर मटेरियल, दॅट इज डी. क्वेश्चन नंबर 11, विच स्टॉक लेवल इज टू इंडिकेट टाइम टू प्लेस ऑर्डर सो दॅट स्टॉक इज नॉट रिड्यूस टू ए लेवल लेस दॅन द मिनिमम लेवल. दॅट इज रिऑर्डर लेवल इज टू इंडिकेट, ते दाखवतं रिऑर्डर लेवल काय, टाइम टू प्लेस ऑर्डर सो दॅट स्टॉक इज नॉट रिड्यूस टू ए लेवल लेस दॅन द मिनिमम लेवल. क्वेश्चन नंबर 12, रिऑर्डर लेवल इज इक्वल टू, त्याचे फॉर्म्युला दिलेला आहे, पा काय फॉर्म्युला आहे याचा, जर तो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही एकदा पुन्हा वाचा, पहा, रिऑर्डर लेवल इज इक्वल टू इन टू ब्रॅकेट मिनिमम कन्झम्पशन आणि मिनिमम रिऑर्डर पिरियड. तिथे मी असंही उल्लेख केला होता की इथे कुठेही मॅक्झिमम नाहीये, मिनिममच आहे. पहिला ए मध्ये पहा मॅक्झिमम आणि मिनिमम, सी मध्ये मिनिमम आणि परत मॅक्झिमम आहे, आणि डी मध्ये दोन्ही मॅक्झिमम आहे. मॅक्झिमम नाही, मिनिमम लेवल म्हणजे मिनिमम कन्झम्पशन आणि मिनिमम रिऑर्डर पिरियड, दॅट इज बी. क्वेश्चन नंबर 30, विच लेवल इंडिकेट्स द लेवल ऑफ स्टॉक वेन द नॉर्मल इश्यू शुड बी स्टॉप, दॅट इज डेंजर लेवल. डेंजर लेवल इंडिकेट दाखवत काय, द लेवल ऑफ स्टॉक व्हेन द नॉर्मल इश्यू शुड नॉट शुड बी स्टॉप. म्हणजे जसं म्हणतो ना, गाडीमध्ये जर तुम्हाला रिझर्वला आली दॅट इज डेंजर, रिझर्वच्या खाली गेली की डेंजर लेवल,
आता तुम्हाला पेट्रोल भरणं गरजेचं आहे, अन्यथा गाडी स्टॉप होईल, बंद होईल. त्याला डेंजर लेवल म्हणतात. म्हणून लाल जे तुम्हाला सिग्नल आहे तो डेंजरचा दाखवतो, तो काटा डेंजरचा दाखवतो. आणि मग तुम्हाला जाणीव होते, अरे आता आपण माल खरेदी केला पाहिजे, पेट्रोल भरलं पाहिजे. सी क्वेश्चन नंबर 14, व्हिच स्टॉक लेवल इंडिकेट्स द नीड ऑफ अर्जंट अटेंशन अँड इमर्जन्सी स्टेप्स टू रिप्लेनिश स्टॉक बाय प्रोक्युरिंग मटेरियल, दॅट इज डेंजर लेवल. हे डेंजर लेवल इंडिकेट करतं, द नीड ऑफ अर्जंट अटेन्शन अँड इमर्जन्सी स्टेप टू रिप्लेनिश स्टॉक बाय प्रोक्युरिंग मटेरियल. डी क्वेश्चन नंबर 15, व्हिच स्टॉक लेवल द क्वांटिटी इज बिटवीन मिनिमम अँड नील स्टॉक लेवल, दॅट इज डेंजर लेवल. द क्वांटिटी इज बिटवीन मिनिमम अँड नील स्टॉक लेवल. ए क्वेश्चन नंबर 16, व्हिच स्टॉक लेवल इज द ॲव्हरेज ऑफ मॅक्झिमम स्टॉक लेवल अँड मिनिमम स्टॉक लेवल. पहा, आपण सूत्र पाहिलं होतं, मॅक्झिमम स्टॉक लेवल प्लस मिनिमम स्टॉक लेवल भागिले 2, बरोबर आहे. कशाचं होतं ते? ॲव्हरेज स्टॉक लेवलचं. आणि म्हणून उत्तर आहे बी, ॲव्हरेज स्टॉक लेवल. क्वेश्चन नंबर 17, ॲव्हरेज स्टॉक लेवल इज इक्वल टू, पाहिजे फॉर्म्युला दिले आता तुम्हाला, आत्ताच आपण पाहिलेले काय, ॲव्हरेज स्टॉक लेवल इज इक्वल टू मिनिमम स्टॉक लेवल प्लस मॅक्झिमम स्टॉक लेवल भागिले 2 ए. क्वेश्चन नंबर 18, हू इज रिक्वायर्ड टू होल्ड द स्टॉक, कोणता घटक आहे, एलिमेंट्स आहे की तो होल्ड करू शकतो स्टॉकचा. पैसा असेल तर, पैसा नसेल तर मात्र तुम्ही माल खरेदी करू शकत नाही, म्हणजेच कॅपिटल आउटले किंवा फंड ए. क्वेश्चन नंबर 19, द मटेरियल हेल्ड ॲज स्टॉक कॅन लीड टू डॅमेज ड्यू टू इव्हॅपोरेशन, पिलफ्रीज, थिफ्ट ऑर फायर, वेस्टेज एक्सेट्रा, हे लॉसेस हे सगळे, इज नोन ॲज स्टोरेज लॉसेस. सी क्वेश्चन नंबर 20, इफ द कॉस्ट ऑफ स्टोरेज आर हायर, स्टोरेजचं एकंदरीत रेंट, रेट, टॅक्सेस सगळं सगळं जर विचार केला, या मटेरियलचा इन्शुरन्स, हे जर हायर असेल, इट वुड बी नेसेसरी टू, काय करावं लागतं अशा वेळेस, तर अशा वेळेस मिनिमाइज स्टॉक करणं गरजेचं आहे. आणि म्हणून उत्तर आहे ए. विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण स्टॉक लेवलवरच्या थेरटिकली भाग, त्यावरचा मल्टिपल चॉईस क्वेश्चन हा भाग पाहिला. आता तिसरा भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, आणि तो म्हणजे स्टॉक लेवलवरच्या प्रॉब्लेम संबंधातला. हा स्टॉक लेवलचे प्रॉब्लेम जे आहे ते अतिशय शॉर्ट फॉर्म ते जे असतात, किंवा फार डिटेलमध्ये तुम्हाला ते प्रॉब्लेम विचारले जात नाही, कारण एका मिनिटामध्ये एक मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला सोडवणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानेच प्रॉब्लेम आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे पुढील व्हिडिओ पाहायला नक्की चुकू नका. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचे जर काही कमेंट्स असतील त्या कमेंट बॉक्समध्ये टाका, आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटनला प्रेस करा, म्हणजे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल. विद्यार्थी मित्रांनो, माझे वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, या सर्वांच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्यात, तुम्ही त्या फॉलो करू शकता. त्याचप्रमाणे माझा इथे ईमेल आयडी दिलेला आहे, त्यावर देखील तुम्ही माझ्याशी कम्युनिकेशन करू शकता. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत स्टॉक लेवल यावरील प्रॉब्लेम. धन्यवाद.